नमस्कार मित्रांनो एकोणतीस सप्टेंबर ज्यांची जन्मतारीख आहे त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व त्याचप्रमाणे येणारं संपूर्ण वर्ष हे नेमकं कशा प्रकारचं असेल या संदर्भातली चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत सुरुवातीला ज्यांची पण जन्मतारीख एकोणतीस सप्टेंबरची आहे त्या सर्वांना जन्मदिवसाच्या मनापासून शुभेच्छा येणारं संपूर्ण वर्ष हे तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्तीचं ठरो हीच आमची सदिच्छा व्यक्तिमत्त्वाबद्दल सांगायचं झालं तर टाप टीप नीट निकटीक स्वच्छ आणि आटोपशीर अशा प्रकारचं यांचं व्यक्तिमत्व असतं फॅशनच्या संदर्भात फारसं काय आकर्षण यांच्यामध्ये दिसून येत नाही यांची सर्वात महत्त्वाची जी शक्ती आहे किंवा सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे संवाद साधण्याची कला अगदी कुठल्याही व्यक्तीबरोबर अगदी सहज संवाद साधू शकतात आणि त्याच्या आवडीच्या क्षेत्रा संदर्भात कित्येक वेळ त्याच्याशी संवाद साधू शकतात आणि या त्यांच्या गुणामुळेच या व्यक्ती समाजामध्ये थोडा प्रसिद्ध असतात त्याचं व्यक्तिमत्व हे चांगलं समजलं या जातात यांच्याकडे बऱ्याच प्रमा प्रकारातले प्रश्न असतात बरंचसं कुतूहल असतं आणि त्या प्रश्नाचे सुद्धा घेतात अगदी बालपणापासूनच अशा प्रकारचा स्वभाव असल्यामुळे बऱ्याच गोष्टींची क्ष क्षेत्राबद्दल माहिती यांना अगदी इनडेप्त असते त्यामुळे या ज्या व्यक्ती आहेत या व्यक्ती कुठल्याही क्षेत्रामध्ये मजल मारू शकतात आकलनशक्ती ग्रहणशक्ती उत्तम असते शाळा कॉलेजमधले शिक्षणसुद्धा सहजपणे पूर्ण करू शकतात या ज्या व्यक्ती थोड्याशा व्यवहारी असतात म्हणजेच पैसे कुठेतरी कसे खर्च करायचे कशाप्रकारे गुंतवणूक करायची याच्या संदर्भातलं यांचं नान अगदी अचूक असतं पैशाच्या संदर्भातली गणित यांची सहसा चुकत नाही एकापेक्षा जास्त आर्थिक उद्योगाच्या संदर्भ उद्योग हे यांचे असू शकतात याचप्रमाणे ह्या ज्या व्यक्ती असतात कमिशनच्या संदर्भातले जे धंदे आहेत त्याच्यामध्ये अगदी सहजपणे सक्सेसफुल होतात ज्या ठिकाणी बोलला आहे ज्या ठिकाणी बुद्धीला भाव आहे अशा प्रकारचे क्षेत्र यांना आवडतात म्हणजेच एज्युकेशन फील्ड फायनान्स फील्ड टुरिझम क्षेत्र हॉटेलिंग इंडस्ट्री मार्केटिंगचं क्षेत्र अशा संदर्भातले जे क्षेत्र आहे त्याच्यामध्ये या व्यक्ती रमतात आणि त्यामध्ये ते आनंदसुद्धा घेतात एक मात्र की क्या या व्यक्तींना जास्त शरीरश्रमाची कामं आवडत नाही किंवा परवडत नाही कारण मुळात थोड्याशा नाजूक प्रकृतीच्या असतात अति काम किंवा अति शारीरिक समाने ते लवकर मलूल होतात किंवा थकून जातात आणि मग त्याचं इतर कुठेही लक्ष लागत नाही म्हणूनच या व्यक्ती साधारणतः बौद्धिक क्षेत्राशी संबंधित किंवा ज्या ठिकाणी बोलणं वगैरे अशा क्षेत्राशी संबंधित आपलं करिअर करतात दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे निर्णय क्षमता या व्यक्तींमध्ये निर्णय क्षमता थोडी कमी असते यामागे कारणसुद्धा असं असतं यांचा नेहमी अशाच प्रकारचा रोग असतो की जे आपण निर्णय घेऊ ते सहसा चुकता कामा नये नेहमीच ते बरोबर यायला हवेत त्यामुळे एखाद्या मुद्द्यावरती निर्णय घ्यायचा झाला तर अगदी सखोलपणे विचार करतील अगदी इनडेप्थ विचार करतील आणि तो विचार झाल्यानंतरच एखाद्या गोष्टीवरती निर्णय घेतील परंतु त्यास फार वेळ लागू शकतो आणि कधी कधी निर्णयाप्रत या व्यक्ती येतही नाहीत आणि याच त्याच्या स्वभावामुळे त्याच्या जीवनातल्या कित्येक संधी या, या वायासुद्धा जातात अर्थात इथे लक्ष देणं गरजेचं राहील याचप्रमाणे या ज्या व्यक्ती असतात या बिंदास्तपणा यांच्याकडे थोडासा कमी असतो छोट्या छोट्या गोष्टीमध्ये अगदी चिकित्सक आणि चौकस असतात साधं कुठे सहलीला जायचं म्हटलं तरीसुद्धा त्या ठिकाणाची सगळी उत्तमभूत माहिती जमा करतील आणि त्यामध्ये एखादुसरी जरी गोष्ट यांच्या मनाविरुद्ध असतील तरी मग यांचा डिसिजन तो बार करतो सगळ्या गोष्टी अगदी सुव्यवस्थित नीटनेटके आणि शंभर टक्के यांच्या पसंतीला उतरतील अशा प्रकारे असल्यानंतरच या व्यक्ती त्या संदर्भात सकारात्मक होऊ शकतात त्यामुळेच ह्या व्यक्ती ज्या असतात त्यांचं सहसा लवगेच्या लगेच कोणाशी जमत नाही पटत नाही मात्र बोलणं यांचं खूप चांगलं असतं हसत हसत बोलण्याची सवय असते एखादा मुद्दा कितीही किचकट गंभीर असला तरी आपल्या ओघवत्या वाणीने तो समोर स समोरच्या व्यक्तीला सहजपणे समजावून देण्याची ताकद या व्यक्तींमध्ये खूप चांगली असते सिक्रेटिव्ह असतात मनातलं लवकर काही सांगत नाहीत गुपित रगण्यात हुशार असतात म्हणजे ह्यांच्या मनातला थाव तुम्हाला लवकर कधीच लागणार नाही मात्र समोरच्याच्या मनातील किंवा समोरच्याबद्दलची सगळी उत्तम माहिती या व्यक्ती जमा करते याबाबतीत त्यांचा उत्तम हातखंडा दिसून येतो येणारं संपूर्ण वर्ष हे तुमच्यासाठी शुभफलदायी राहील जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले काही चांगल्या ऑपॉर्च्युनिटी किंवा संधी तुम्हाला या वर्षात म्हणजेच एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंतच्या कालावधीमध्ये मिळू शकतील फक्त थोडंसं स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील बाकी तसं पाहिलं तर संपूर्ण जो वर्ष आहे जवळजवळ एप्रिल पर्यंतचं हे तुमच्यासाठी शुभफलदायी असंच असणार आहे थोडंसं आरोग्यावरती शरीरावरती काम करणं निर्णय क्षमता जर का त्यांची व्यवस्थित आली तर त्यावरती काम करणं गरजेचं राहील पाठीच्या आणि पोटाचे त्रास होण्याची शक्यता जास्त राहते याचप्रमाणे मी थोडं या ज्या व्यक्ती असतात ते थोडेसे नाजूक असतात अतिविचारी असतात त्याच्यामुळे डोकं दुखणं स्किन एलर्जी अशा प्रकारचे काही सुद्धा त्रास त्यांना त्यांच्या शारीरिकतेच्या संदर्भात संभवू शकतात परंतु या ज्या व्यक्ती असतात त्या जबरदस्त अलर्ट असतात छोट्या छोट्या गोष्टींबद्दल अतिविचार करणाऱ्या असतात आणि एकंदरीत त्यांचं जीवन हेच एका चौकटीत राहणारं असतं बिंदास्तपणा बेछूटपणा बेधुंदपणा हा प्रकार किंवा आपल्या मानसिकतेचे किंवा आपल्या ज्या इमोशन्स आहेत त्याचं पूर्णपणे पूर्णपणे इमोशन बाहेर काढणं हा प्रकार यांच्यामध्ये दिसून येत नाही आपल्या इमोशनला बऱ्याच प्रमाणात दाबून ठेवतात किंवा किंवा त्याचं दमन करतात एकंदरीत सांगायचं झालं तर एकोणतीस सप्टेंबर ही ज्यांची जन्मतारीख आहेत या व्यक्ती थोड्याशा विशेष कॅटेगरीतल्या दिसून येतात तर मित्रांनो हे होतं एकोणीस सप्टेंबर ज्यांची जन्मतारीखे आहे त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व आणि यानं संपूर्ण वर्ष कशा प्रकारचं असेल या संदर्भातली चर्चा धन्यवाद